पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून अखिल राजस्थानी समाज संघाचे आमरण उपोषण सुरू आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असे राजस्थानी समाज संघाचे अध्यक्ष ओमसिंह भाटी यांनी सांगितले. मुद्दा होता आजचा. अपर जिल्हाधिकारी हिम्मतजी खराडे साहेब भेटलेत आज आणि त्यांना निवेदन देऊन आम्ही खाली आलो. खराडे साहेबांनी आम्हाला जे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी एवढं चांगले विश्वास दिलंय की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जे न्यूज जाणारे आहेत आणि वरपर्यंत आणि रेल्वे मंत्रालय आणि सरकारपर्यंत आम्ही पोचवायचे प्रयत्न 100% करणार आहोत. त्यांनी प्रसिद्ध दिलेत आम्हाला आणि आश्वासन 100% खरं दिलं की हे काम मार्फत आमचं मार्फत जे काही आम्हाला योग्य वाटेल ते आम्ही न्यूज पाठवणार आहे खरीच जे न्यूज असेल. आणि जनता जे आहेत राजस्थानी समाजांचे 8 ते 10 लाख साहेबांना सांगितलं, साहेब म्हणलं जे आहेत प्रॉब्लेम ते आम्हाला पण माहिती थोडं कानावर होत जातं न्यूज वाचतात आम्ही पण येतात म्हणतात. पण साहेबांनी एवढंच सांगितलं की मी रेल मंत्रालयाला पण पाठवणार आहे आणि ह्यांचा सगळ्यांचा न्यूज यांना पाठवणार आहे. त्याच्यामुळं फार अपर जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की आमचं फक्त एका शब्दावर साहेबांनी निवेदन घेऊन आणि ऐकलं. बाकीचं आम्हाला जे बनगार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सगळे जे आहेत आपलं जे सहकार्य करतात, आज 3रा दिवस रोज जे कुठे आम्ही साखळी पद्धतीने जे उपोषण असतात त्याला आपलं सहकार्य पाठिंबा पूर्ण असतात त्यांच्याबद्दल त्यांचाही फार आभारी आम्ही. आणि अखिल राजस्थानी समाज संघांचा आज संध्याकाळी आपलं कृषी राज्यमंत्री कैलाजी चौधरी पुण्यात येणार आहे आणि एअरपोर्टला आम्ही 8:30 सगळेजण एअरपोर्टला जाणार आहे. त्यांनाही निवेदन आज देणार आहे आम्ही 8:30 की आमची जी मागणी आहेत मुख्य जी रेलची मागणी आहेत साप्ताहिक जे ट्रेन आहेत 11:090 आणि 11:089 हे आम्हाला प्रतिदिन रोज चालणं करणं चालणं कसं येईल त्याचं यांना पण निवेदन देणार आहे आज एअरपोर्टला जाऊन आम्ही. आणि ह्यांना निवेदन दिल्यानंतर जे उद्याचे काही प्रोसिजर होतील म्हणजे कृषी राज्यमंत्री साहेबांनी सांगितलं की काय जे नियोजन आहे ते उद्याचं आम्ही नियोजन उद्याच करू. कुठं पॉईंट काय असेल ते उद्याचं याच्यावर. पण आमची जे साखळी पद्धतीने आम्ही जे ठरवलेलं आहेत की आमचं उपोषण चालू राहणार आहे जोपर्यंत रेल आमचं चालू होत नाही, तसंच जे साखळी पद्धतीने सांगितलं ते आमचं चालू राहणार.